प्रिया गोरे आत्महत्या प्रकरणी एका आरोपीला अटक. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. महाड तालुक्यातील हिरकणीवाडी येथील एक अल्पवयीन तरुणी 2 दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. महाड शहर पोलीस ठाणे येथे सदरच्या घटनेबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. प्रिया गोरे असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव असून प्रियाचा मृतदेह एका झाडाला टांगलेल्या अवस्थेत महाड येथील केंबुर्ली गावाजवळ नदीकडे जाण्याच्या रस्त्यालगत सापडला. प्रिया हिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. राज तुकाराम लांबर वय वर्ष 19 राहणार हिरकणीवाडी असे आरोपीचे नाव असून सदरचा आरोपी अल्पवयीन तरुणीची इच्छा नसताना सतत तिचा पाठलाग करीत होता. त्यामुळे या त्रासाला कंटाळून प्रिया हिने स्कार्पच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. महाड शहर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक केली असून संबंधित आरोपीवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच अपहरण झालेला गुन्हा रद्द करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महाड पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड. चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका.